प्रत्येकाने विश्वची माझे घर असं जर म्हणून हे केलं की तुमचं मन संवेदनशील होईल, तुमच्या मनामध्ये वेदना जागायला सुरुवात होतील आणि समाजाप्रती मला काहीतरी केलं पाहिजे त्या भावना निर्माण होते. सगळ्यात जास्त तरुण आपल्या भारतात राहतो पण त्या तरुणांना देशाविषयी काहीतरी मी देशाचं ध्येय लागतो ही जागरूकता आपण निर्माण केली पाहिजे. नुसतं मी बोलून चालणार नाही तर त्याच्यावरती चालून बोलावं असं मला वाटतं. एक मी प्रत्येक तुम्ही मी आम्ही प्रत्येकाने ते चाललं पाहिजे. ते चालूया आपण देशासाठी चालूया. स्वतःसाठी तर सगळेच चालतात म्हणजे प्राणीसुद्धा स्वतःसाठी चालतात. म्हणजे मनुष्य आहे म्हणून मी मनुष्य प्राणी आहे तर मला माझं चालणं काहीतरी वेगळं असलं पाहिजे ना. तर आम्ही चाललं पाहिजे समाजाच्या हितासाठी चाललं पाहिजे. मी एकटा 100 पावलं पुढे गेलो म्हणजे समाज सुधारला नाही. आपण सगळेजण 100 जण मिळून एक पाऊल पुढे चालूया तेव्हा समाज सुधारेल. तर ही एक मानसिकता आपली एक वैश्विक मानसिकता किंवा आपला जो दृष्टिकोन आहे तो विशाल ठेवला पाहिजे. मी आणि माझं कुटुंब, मी आणि माझं घर, मी आणि माझा परिसर याच्या पलीकडे आपण विचार केला पाहिजे. सावरकरांनी सांगितले देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, त्या देशाचा मी देणं लागतो आणि ते देणं मला दिलं पाहिजे. हे प्रत्येकाने मनाच्या कुठेतरी आतमध्ये ते रुजवलं पाहिजे. ह्या समाजाचं देणं लागतं ते आम्ही दिलं पाहिजे. तर आपण प्रत्येकाने भारतीय नागरिक म्हणून आपल्या 24 तासातला अर्धा तास हा देशासाठी काढायलाच पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही सुद्धा भारताचे सैनिकच आहात. सैनिक म्हणजे सीमेवरती गेला म्हणजेच सैनिक नाही. तर आपण भारतीय नागरिक सुद्धा देशासाठी लढणारे, देशासाठी काम करणारे सैनिकच आहोत. तर आपण प्रत्येकाने आपला निवड दिवसातला 24 तासातला अर्धा तास काढूया आणि देशासाठी काही ना काहीतरी करण्याचा, देश सेवा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करूया. जसं इतर देश इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका म्हणजे आता अग्रगण्य देश आहे, तिथल्या लोकांची जी जगण्याची पद्धत आहे ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. पण आपण अवलंबतोय त्यांचं भौतिक जीवन आवडतो. ते भौतिक ते कसं जगतात ते आपण जाण्याचा प्रयत्न करतो. पण ते जगतात कसे, त्यांचा दिनक्रम सुरू होतो देशाने, धर्माने आणि नंतर देवाने. म्हणजे तिसऱ्या क्रमांकावरती त्यांचा देव आहे. पण भारताच्या लोकांचा दिनक्रम हा विरुद्ध दिशेने आहे. आपला दिनक्रम, आपल्या दिनक्रमामध्ये देश हा शेवट येतो. हे कुठेतरी बदललं पाहिजे. मेरा देश महान हे बोलणं वेगळं आणि माझ्या देशाला महान करणं वेगळं आहे. जय हिंद भक्त म्हणणं 26 जानेवारीला 15 ऑगस्टला हा आपला उद्देश नाही. भारत माता की जय फक्त ह्या 2 दिवशी म्हणणं हा आपला उद्देश नाही. आम्हाला दररोज म्हणता आलं पाहिजे भारत माता की जय, जय हिंद, आणि ते प्राऊडली म्हणता आलं पाहिजे. आणि हे सगळं प्राऊडली म्हणण्यासाठी आपले जवान तिथं आहेत म्हणून आपण हे निदान 2 दिवस का होईना तरी म्हणतोय. पण जर तिथे जवान नसते तर आज आपली अवस्था काय झाली असते ते अफगाणिस्तानकडे बघून आपल्याला कळेल. म्हणून त्या जवानांच्या प्रति तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकदा तरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असं नाही की मी माझं जे दैनंदिन जेवण ते मोड म्हणजे डिस्टर्ब करायचं आणि मला सैनिकांसाठी करायचं असं नाही. एक भारतीय नागरिक म्हणून माझी स्वतःची जबाबदारी आहे, माझ्या कुटुंबाची जबाबदारी आहे, माझ्या मुलांची जबाबदारी हे पण मला पार पाडायचं. पण त्याचबरोबर माझ्या देशाची सुद्धा जबाबदारी आहे ती सुद्धा मला पार पाडायची. मग यांच्यासारखे सर आहेत, चंद्रकांत सरांसारखे सर आहेत, आमच्या बाईमध्ये कदम म्हणून आहेत, त्यांचं पण मेडिकल आहे. प्रत्येकाने आपण शिक्षक आहे, प्रत्येकाने सुद्धा मी हुतात्मा परिवारांसाठी माझ्या क्लासमध्ये मला मी मुलांची फी घेणार नाही. असं नाही की त्यांना काही मिळत नाही. त्यांना सगळ्या गोष्टी आहेत, त्यांच्या अधिकाऱ्यांना मिळतात. पण माझं त्यांच्या प्रतिक्रिया काय कर्तव्य याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. म्हणून आपलं दैनंदिन जेवण जगत असताना अनेक खूप गोष्टी आहेत. आज म्हणजे वेळाबळ पण एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. पण जय हिंदची टीम, जय हिंदची राष्ट्रीय टीम असेल, तालुका टीम असेल, जिल्हा टीम असेल, राज्य टीम असेल, प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी सैनिकांसाठी काही ना काहीतरी उद्देशाने काम करते, काही ना काही प्रेरित होऊन काम करते. आणि मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगेन या ठिकाणी की जगामध्ये अनेक देश आहेत, अनेक देशांना भूतकाळ आहे, पण भारत असा देश आहे ज्याला इतिहास आहे. आणि जिथे इतिहास असतो तिथेच प्रेरणा मिळते. आज सुद्धा 300-400 वर्षानंतर सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आपल्याला जय लिहिताना किती प्रेरणा आहे. आज आम्ही हे क्रांतिकारक होऊन गेले, सगळे टिळक होऊन गेले, आगरकर होऊन गेले, भगतसिंग होऊन गेले. जर आज भगतसिंगने 1923 साली जर फाशी घेतली नसती किंवा त्यांना फाशी दिली नसती तर आज आम्ही स्वतंत्र झालो नसतो. आमच्या पुढच्या पिढीला 75 वर्षानंतर आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा आमचा अभिमान वाटला पाहिजे. आज भगतसिंगांचा अभिमान आम्हाला का वाटतोय, कारण त्यांनी त्याग केला, आपलं सर्वस्व दिलंय. मग आज आम्ही काहीतरी दिलं तर आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी मिळणार आहे ना. आमच्या पुढच्या पिढीला आमचा अभिमान वाटावा म्हणून आम्ही आज काय करतोय त्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधलं पाहिजे. तो काळ होता जेव्हा भरावा लागत होता, आज भरायचं नाही, आज जगण्याचे दिवस आहे. आणि असं काहीतरी जगलं पाहिजे ज्याची प्रेरणा पुढच्या पिढीची येते. जेव्हा सैनिकांचं तिथे हुतात्मा होतात आणि सैनिक जेव्हा परत येतो इकडे आपल्याकडे,
तेव्हा येताना आपण टीव्हीवरती बातम्या बघतात, आपण बघतो ना बातम्या, तेव्हा त्यांच्या येणाऱ्या त्या शरीराला पार्थिव म्हटलं जातं. पार्थिव कोणाला म्हटलं जातं? ज्या शरीराचा उपयोग समाजासाठी होतो, ज्या शरीराचा उपयोग देशासाठी होतो, त्याला पार्थिव म्हटलं जातं. बाकी सगळ्या बॉड्या आहेत, पण आपल्या शरीराला पार्थिव म्हणून लोकांनी म्हटलं पाहिजे का बॉडी म्हणून म्हटलं पाहिजे, ज्याने त्याने विचारलं. पाचवीला नागरिक शास्त्र विषय सुरू होतो आणि दहावीला संपतो, तो सुद्धा 30 का 40 मार्कांचा आहे. पण आज गरज आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जेवढी शास्त्र आहेत ना त्याच्यापेक्षा पण ह्या शास्त्राला जास्त गरज आहे. आणि ह्याचा पाचवी पासून, म्हणजे मी तर या ठिकाणी सांगावंच वाटतं मला की पाचवी पासून हे पुस्तक सुरू झालं पाहिजे. आणि ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या, म्हणजे तुमचं शिक्षण जेव्हा संपेल, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, जिथे संपेल ना तिथे ते शास्त्राचं पुस्तक संपलं पाहिजे. 100 मार्काचा प्रश्न असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये पासिंगचे मार्क 50 पाहिजे, 35 नाही. आणि त्या प्रत्येक पुस्तकात ग्रामपंचायतीपासून ते पंतप्रधानापर्यंत, म्हणजे सरपंचपासून पंतप्रधान आणि ग्रामपंचायतीपासून लोकसभा, हे जे सायकल आहे सगळं, हे सगळं सायकल त्याच्यामध्ये शिकवलं गेलं पाहिजे. आज आम्ही ग्रॅज्युएशन होऊन आम्हाला मतदानाच्या दिवशी सुट्टी आम्ही साजरी करायची, आम्ही सगळं असतो. आणि जर जोडून सुट्टी आली तर काय आमची ट्रिपच असते, त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून तर आम्ही फार लांबच आहोत. म्हणजे मतदान हा अधिकार आहे हे आम्हाला कळतच नाही. म्हणजे माझ्या मुलाला मी शिकवताना विचार करतो की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा हे झाला पाहिजे, त्याने कुटुंबाची काळजी घेतली. पण मी जेव्हा देशाला एखादा प्रतिनिधी म्हणून निवडून देत असताना आम्हाला काही वाटत नाही. माझ्या देशाचं भविष्य, म्हणजे मुलाचं भविष्याचा विचार करतो मी, पण देशाच्या भविष्याचा विचार मी का करत नाही? मला निवडून देताना प्रतिनिधी चांगला निवडला पाहिजे हे मला का वाटत नाही? म्हणून नागरिक शास्त्र विषय हा पाचवी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत कंपल्सरी झाला पाहिजे. पासिंग मार्क 50 झाले पाहिजे त्याच्यामध्ये. आणि त्या पुस्तकामध्ये, म्हणजे एक वेळ तुम्ही भौतिक शास्त्रात नापास झालं तरी पास करू दे, पण कारण चांगला नागरिक, चांगला भारतीय घडवायचा असेल तर तुम्हाला नागरिक शास्त्र हा विषय कंपल्सरी केला पाहिजे आणि तो विषय सखोल शिकवला पाहिजे. म्हणजे आपली लोकशाही जर आम्हाला समजून घेतली, म्हणजे आज म्हणजे मी पण त्यात, मी म्हणत नाही की मला त्यातलं सगळं कळतं, मी पण अज्ञानी आहे, पण लोकशाही म्हणून समजून घेणं, संविधान म्हणून समजून घेणे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य. आज आम्ही इलेक्शनला 18 वर्षी इलेक्शनला सामोरं जातो, देशाचं भविष्य आम्ही कोणाच्या तरी हातात देत असताना आम्ही 18 वर्षी, आम्हाला घरचे जेवढ्या जबाबदारी आहे तेवढ्या आम्हाला देशाची जबाबदारी वाटत नाही. आज आमच्याकडे इलेक्शन पद्धतीत, निवडणूक पद्धतच चुकीची झालेली आहे. म्हणजे लोकप्रतिनिधींना तर मी नंतर दोषी धरेन, पहिल्या नागरिकांना दोषी धरेन. पैसे घेऊन तुम्ही मतदान करता म्हणजे तुम्ही स्वतःला विकताय. म्हणजे त्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी जेवढं सगळं केलं त्याचं आम्हाला त्या ठिकाणी विस्मरण होतंय. म्हणजे का त्यांनी केलं असेल हे सगळं, हे तुम्ही पैसे घेऊन मतदान करण्यासाठी. आज आपण हुकुमशाही देशामध्ये बघतोय, 500 अरबीन देशामध्ये काय अवस्था आहे. एवढं सगळं तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे, त्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वैराचार करून टाकताय. आणि आज सैनिक जेव्हा स्वातंत्र्य अबाधित राखावं म्हणून आपलं बलिदान देत असतात आणि वेगळे मतदान कशा पद्धतीने करतोय. प्रत्येक शिक्षकांचं काम आहे, जरी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ते नसेल, पण जेव्हा पद्म पुरस्कार जाहीर केले जातात तेव्हा प्रत्येक शिक्षकांना, शाळेतल्या शिक्षकांना ते सांगायचं की ह्या ह्या व्यक्तीला हा पद्म पुरस्कार मिळालाय, कशासाठी मिळालाय हे विद्यार्थ्यांना सांगा. म्हणून अमर रे हे जो आम्ही जो उपक्रम ठेवला आहे ना, की प्रत्येक शाळेमध्ये 26 जानेवारीला त्या सैनिकांच्या गावामध्ये जाऊन त्या सैनिकांचं कर्तृत्व सांगायचं, त्यांना ते वीरमरण कसं आलंय ते सांगायचं, जी प्रेरणा मिळेल त्या मुलांना. प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा हजेरी घेताना जय हिंद हा शब्द बोलून हजेरी द्यायची. आज सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1600 शाळा झाल्यात पूर्ण. म्हणजे जर पहिलीचा मुलगा जय हिंद म्हणेल, भले त्याला जय हिंद शब्दाचा अर्थ नको कळू देत, पण जेव्हा तो मोठा होईल तेव्हा जय हिंद म्हणून मी हजेरी दिली तेव्हा कुठे कुठे ना कुठेतरी एक आयुष्याचा क्षण येत त्याच्यात की मी जय हिंद म्हणून का हजेरी देतोय. म्हणून ह्या बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण देशासाठी करू शकतो. प्रत्येक तरुणांनी थोडा विचार करायचा आहे की मी काय करू शकतो, नक्कीच तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल. जय हिंद म्हणून आम्ही प्रत्येक जण, तुम्ही सुद्धा प्रत्येकाने सुरुवात करावी. आम्ही जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून जेव्हा आम्ही एकमेकांशी संवाद साधतो, प्रत्यक्ष असू देत किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून असू देत, जय हिंद बोलून संवादाची सुरुवात होते, जय हिंद बोलून संवादाचा शेवट होतो. फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचा परिणाम फार मोठे आहे. ही आम्ही मागणी प्रत्येक एसटी स्टँडवर करणार आहोत, प्रत्येक रेल्वे स्टेशनवर करणार आहोत की कुठल्याही एसटीची अनाउन्समेंट तुम्ही कराल की आबा बाबा फलाट्यावरची एसटी सातारावरनं व्हायला जाणार आहे, सातारावरनं कोरेगावला, तुम्ही जय हिंद सुरुवात करा आणि जय हिंद शेवट करा. म्हणजे एसटी स्टँडवर जेवढे पण लोक आहेत त्या प्रत्येकाला तो जय हिंद कानावरती पडेल आणि कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव होईल.
मला आजही जयहिंद जयहिंद म्हणून जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा जयहिंद हे चार शब्दच आहेत, पण चार शब्दाचं पावित्र्य हे चार धाम तुम्ही जेव्हा यात्रा करून येईल त्याच्यापेक्षाही जास्त पावित्र्य तुम्ही जयहिंद मध्ये जयहिंद साठी काम कराल तेव्हा म्हणजे जयहिंद फाउंडेशनच काम करा असं नाही, पण जयहिंद ह्या शब्दासाठी काम करा, तुम्हाला चार ते आपण चार धामचं जेवढं तुम्ही पुण्य कमावलं त्यापेक्षा जास्त पुण्य तुम्हाला याच्यातून मिळणार.